आगामी सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे. दिनांक 12/9/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे साईखेडा पोलीस ठाणे हद्दीत चित्तेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसरात एक संशयित इसम दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगताना दिसून आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चित्तेगाव फाटा हॉटेल सन्मान परिसरात सापळा रचून संशयित किशोर दत्तू शिंदे वय 24 राहणार जोशीवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले. सदर इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या कब्ज्यात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काढतूस मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्याविरुद्ध सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणी इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी करवायस तसे दहशत निर्माण करीत असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले. लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.